न्यूजच्या खास या देशमुख स्वागत करते आज रोकडे मुलामध्ये दरवर्षी आठ मार्च रोजी महिला दिवस जो आहे साजरा केला जातो महिलांना त्यांच्या अधिकाराविषयी जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे आज अशा सराफा व्यवसायात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या वंदना भैयाजी रोकडे बावीस वर्षापासून या सराफा व्यवसायात यशस्वीपणे त्या आहेत आणि त्यासोबत त्यांच्या दोन सुना देखील आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहेत अनामिका राजेश रोकडे आणि संस्कृती सारंग रोकडे आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत खास महिला दिवसानिमित्त सर्वात पहिले माझा प्रश्न आहे काकूंना काकू काय सांगाल तुम्ही आता या वयात देखील सराफा व्यवसायात आहात यशस्वीरित्या तुम्ही जे आहे रोकडे ज्वेलर्स जे आहे हाताळलेले आहे सांभाळलेलं आहे पदभार सांभाळलेला आहे काय सांगाल बावीस वर्षाचा काळ कसा होता मी वंदना रोकडे रोकडे ज्वेलर्सकडून बोलते आहे मला म्हणजे सुरुवात तर अशी झाली की महालच्या शॉप सुरू झालं आणि आम्ही शॉपमध्ये बसायला लागलो बसायला म्हणजे सुरुवातच इथून झाली त्याच्यामुळे जे आवश्यक आहे तेवढंच कामं मी करत होते असे काही पूर्णच करत होते अशी नाही पण हळूहळू शिकत गेली आणि जसं वाटलं आणि त्याच्यासोबत मला म्हणजे लगेचच सून पण सोबत होती कारण की सून आल्यानंतरच हे शॉप सुरू झालं त्याच्यामुळे पाठिंबा असल्यासारखं झालं आणि आता मी कोरोनापासून कमी करते पण बाकी सगळे आटपून घेतात माझ्या दोन्ही सूनं आटपून घेतात बावीस वर्षा आधींचा जो काळ होता महिला तितक्या क्ष म्हणजे कुठल्याही क्षेत्रात म्हणा इतक्या अग्रेसर नव्हत्या आणि सराफा व्यवसाय ही पुरुषांची मक्तेदारी आधीपासूनच समजली जायची आणि त्या त्याही परिस्थितीमध्ये आपण म्हणजे एवढ्या यशस्वीरित्या जे आहे रोकडे ज्वेलर्स आज जे नाव आहे नागपूर शहरात असेल किंवा नागपूरच्या आजूबाजूच्या परिसरात परिसरात जो आहे नाग रोकडे ज्वेलर्स हे सुप्रसिद्ध आहे तर काय सांगाल आत्तापर्यंतचा तुमचा जो प्रवास होता काय सांगाल याच्याबद्दल तर मी सगळ्यांचा साथ म्हणेल सगळ्यांचा साथ आहे म्हणून आई म्हणून मी पण मागे आहे त्यांच्या आणि जेवढं आटोपता येते तेवढं आटोपते असं मी खूप करते असं अशातला काहीही प्रकार नाही आहे पण लेडीजनी करायला पाहिजे एवढं मी जरूर म्हणेल आणि आजच्या काळातल्या सगळ्या ज्या नवीन पिढी जुनी पिढी सगळ्या करतात आहे मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि असंच पुढे केलं पाहिजे नवीन मी नाती नातू जे काही आहे त्यांना म्हणते की तुम्ही पुढे जा मागे राहू नका शिक्षणाच्या बाबतीत राहू या कुठलाही व्यवसाय राहू पण तुम्ही केलं पाहिजे अशी माझी म्हणजे मनापासून इच्छा आहे की म्हणजे बायकांनी समोर गेलंच पाहिजे बायकांनी समोर गेलंच पाहिजे हा काकूंचा जो शब्द आहे हा नक्कीच खरंच मोलाचा आहे आणि त्या आपल्या सुनांना तसंच पाठिंबादेखील देत आहे आपण बघतो आहे की इथे अनामिका मॅम जी आहेत आणि संस्कृती मॅम जी आहे या दोघी पण यशस्वीरित्या जे आहे रो रोकडे ज्वेलर्समध्ये त्यांचं महत्त्वाचा म्हणजे योगदान आहे आपण अनामिका मॅमशी पण विचारूया की त्यांना कशाप्रकारे पाठिंबा मिळालेला आहे सराफा व्यवसायात त्यासुद्धा उतरलेल्या आहेत आणि यशस्वीरित्या त्या हा आपण बघतो नेहमीच की रोकडे ज्वेलर्सद्वारे नवनवीन प्रोग्राम जे आहेत ते घेतल्या जातात विविध सणांनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यामध्ये अनामिका मॅम जे आहेत या हिरहिरीने समोर असतात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅम काय सांगाल तुम्ही आजच्या दिवशी महिला दिवसाच्या निमित्त सासू तर तुमच्या आहेतच आता सोबत तुम्ही पण आहात कसा होता हा प्रवास नमस्कार मॅ अनामिका रोकडे रोकडे ज्वेलर्स ज्वेलर्सचे सबसे पहिले आपको महिला दिवस की रोकडे परिवार की तरफ से शुभकामनाएं देती हूँ सभी महिला लाको सगळ्यात आधी तुम्ही इथं हेच सांगणार की सगळ्यात आधी महिलांना जे सपोर्ट असते ते फॅमिली सपोर्ट असते फॅमिली सपोर्टामुळे काहीच होत नाही जोपर्यंत फॅमिलीचा सपोर्ट राहणार नाही तोपर्यंत एक लेडी समोर येऊ शकत नाही का बरं फॅमिलीचा जे सपोर्ट असते ते म्हणतात ना की घरी केल्यानंतर जर ऑफिसला तुम्ही गेले तर ती बाहेर कशी पडते त्या त्याच्याबद्दल असं आहे की आईंचा आम्हाला पूर्ण सपोर्ट राहिलेला आईंना मी बघायची करताना लॅपटॉपवर अजूनही बसतात त्या आणि सगळं बघतात त्या त्या पाहून पाहून मी शिकलेली आहे त्यांनी पूर्ण मला शिकवलेलं आहे आणि बाबा आमचे बाबांनी मला बाजूला बसून शिकवलेलं आहे त्याच्यामुळे मी हेच म्हणणार की मनमे दृढ सक, शक्ति रही तो आप सब कुछ कर सकते हैं अगर दिल में ही कुछ करने की इच्छा है एक महिला को तो वो फैमिली सपोर्ट के कारण ही आगे बढ़ सकती है या बदल फिर एक है मैं कि जर एक लेडीला जर समोर निघायचं आहे आणि काही करायचं आहे तर फॅमिली सपोर्ट होणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे फॅमिलीचा मला पूर्ण सपोर्ट मिळालेला म्हणून मी ह्या स्थितीवर किंवा ह्या पदावर आलेली आहे फॅमिली सपोर्टमुळेच हे सगळं झालेलं आहे आणि आईंना मी बघतेच आहे आई बाबा दोघांना मी बघत आहे की ते अजूनही काय करत आहे त्याच्यामुळे मी शिकायचा प्रयत्न करते आहे थोडं थोडं अजून समोर चाललेली आहे अनामिका राजेश रोकड़े यहाँ प्रमाण जे है संस्कृति सारंग रोकड़े जे हैं यहाँ यह व्यवसायत मोला योगदान देता है क्या संगा मैम तुम्हें महिला दिवसानिमित्त पहले तो मैं संस्कृति सारंग रोकड़े आ, आप सभी को महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं मैं बस दो लाइन बोलना चाहूँगी कि यथ नारस्य पूज्यंते रमंते तत्र देवता अर्थात जहाँ नारी का सम्मान होता है वहाँ देवता निवास करते हैं नारी के इस सम्मान का जश्न मनाने के लिए हर साल आठ मार्च को आंतरराष्ट्रीय दिवस मनाया जातकुल ये तो बहुत आ, सही बात की आपने की जहा नारी का सन्मान होता है वहाँ देवता जो है निवास करते हैं है। मॅम मला तुम्हाला विचारावं वाटेल की काय सांगाल तुम्ही आ, या याच्यामध्ये आता सुनादेखील आपल्यासोबत आहेत आणि मग अशा वेळी घरची जबाबदारी थोडीफार कमी झाली असेल आणि तुम्ही आता पूर्णपणे इथे लक्ष देऊ शकता आहे आणि त्याचनुसार तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी देखील वापर करता आहे तर मग यामागचं काय अस मला आधीपासूनच म्हणजे फ्रीडम लेडीजला दिलं पाहिजे अशी इच्छा होती पण ते काही कारणाने म्हणजे मी थांबलेली होते पण जेव्हा वेळ मिळाली मला तेव्हा मी त्याला म्हणजे सपोर्ट केला प्रत्येक वेळेस मी सपोर्ट करते की तुम्ही समोर व्हा असं म्हणणार नाही त्यांना की घरच्या कामासाठी तुम्ही मागे राहा किंवा मा आणखी काही गोष्टी आहे फक्त एवढं म्हणेल की घरसंसार पण पाहा पण हेही तुम्ही बरोबरीचं लक्ष द्या आणि आपल्या ज्या संस्कृतीत आहे ते म्हणजे सुरुवातीपासूनच नारी शक्ती ही खूप महत्त्वाची आहे किंवा त्याच्याशिवाय जेंट्स लोकसुद्धा पुढे जाऊ शकत नाही देवी देवता पुढे नाही गेले तर मग तुम्ही आम्ही तर वेगळीच गोष्ट आहे तर मग तुम्हाला करायचं आहे फक्त एवढं आहे की तुम्हाला डबल हे करायचं आहे संघर्ष करायचा आहे कारण की मुलं घर आणि हे तुमची खूप मोठी जिम्मेदारी आहे जेंट्स लोकांवर एकच जिम्मेदारी आहे पण तुमच्यावर दोन तीन जबाबदारी आहे आणि तेवढी ताकद पण दिली आहे देवानी ती मुळातच लेडीजला दिली आहे की तुम्ही तेवढंही पार पाडू शकता आणि पाडणार लेडीज एवढी गोष्ट नक्की आणि मी म्हणेल की म्हणजे खरंच महिला जे नाही ते करून दाखवू शकतात जर मनात इच्छा असली तर आणि आज आपल्या देशात म्हणा किंवा पूर्वेपासून म्हणा लेडीज खूप छान करतात वेळेला इतकं व्यवस्थित म्हणजे मी म्हणू नाही शकत म्हणजे पुरुष करत नाही असं नाही म्हणत मी त्याचा अर्थ असा पण नाही आहे पण लेडीज करू शकतात आणि मला तो अभिमान आहे नक्कीच अनेक जबाबदाऱ्या साम सांभाळ जे आहे स्त्री जी आहे घरातली आणि बाहेरची जम म्हणजे जबाबदारी जी आहे यशस्वीरित्या पार पाडते असतात एकच नसते लेडीजला आणि ती तेवढंही ते करून आज कुठल्या कुठल्या पदावर आहे हे मी सांगायलाच नाही पाहिजे कारण की प्रधान पण आपली लेडीजच होती आणखी जे नाही ते आहे प्रत्येक क्षेत्रात आहे खेळण्यापासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत आणि मागे राहायचं नाही एवढंच मी म्हणू शकेल आणि महिला दिवसाची सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता अनामिका मॅडमकडनं आपण जाणून घेणार आहोत की महिला दिवसानिमित्त त्या महिलांसाठी काय संदेश देऊ इच्छितात वैसे तो महिला आहे हर क्षेत्र में आगे हे पहले थोड़ा सा था बीच में कि महिलाएं कहीं ना कहीं रुक रही थीं लेकिन अभी तो शुरू से ही आ, ऐसा लग रहा है कि बेटियों को खूब पढ़ाना चाहिए खूब आगे बढ़ाना चाहिए इसलिए वो हर एक फील्ड में पुरुषों के साथ कंधे से कंधा मिलाकर चल रही हैं तो इसलिए मैं तो यही बोलना चाहूँगी कि बेटियों को खूब पढ़ाइए खूब आगे बढ़ाइए ये नारी शक्ति का विकास ही होगा वैसे तो हमारे चारों शोरूम में लक, आ, महिला दिवस मनाया जा रहा है और एक बात आपको बता दूं कि लक्ष्मी नगर के शोरूम में महिलाओं के लिए एक बड़ा प्रोग्राम रखा गया है उसमें आप बिल्कुल शामिल होइए बड़े से बड़ा सहयोग आप वहां करिए और इस प्रोग्राम को सक्सेसफुल बनाइए महिला दिवस पर संस्कृति मैम आप क्या संदेश देना चाहोगे महिलाओं को हमने देखा है कि आपकी जो भी आ, मतलब शोरूम है वहाँ पर ज़्यादातर महिलाएं जो है कार्यरत दिखाई देती है तो इसका भी राज क्या है बताइए हाँ हमारे चारों शोरूम में महिलाएं ज़्यादा कार्यरत हैं क्योंकि वो गानों को अच्छे से समझा सकती है बता सकती हैं और इसी मौके पर मैं दो लाइन बोलना चाहूँगी महिलाओं के लिए आपण ताज खुद खरेदणे की हैसियत बनाना ताकि इज्जत केली किसी पौरुष का महताज होना पडे खूप चांगली गोष्ट जी, है, जी है, ले ले आहे खूप छान लाइन्स जे आहेत मॅम आपण इथे सांगितलेले आहेत की आपण आपलं जे आहे स्वतः अस्तित्व निर्माण केलं पाहिजे कुठल्या पुरुषाची गरज आपल्याला नको कारण आजकालचा जो काळ आपण बघतो आहे की ज्या ठिकाणी आपण बघतो आहे की ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा घटना घडतात की तेव्हा असं वाटतं की पुरुषांची मक्तेदारी कुठेतरी नको आहे आणि महिला जी स्वतः सक्षम असायला हवी मग ते क्षेत्र कुठलेही असो घर असो किंवा बाहेर जरी महिला असेल तर ती सक्षमच असायला हवी पण वंदना मॅडम आहे त्यांच्याकडनं एक छोटासा संदेश घेणार आहोत महिला दिव दिनाविषयी मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आहे आणि असंच नेहमी पुढे जावं अशी अपेक्षा पण करते आहे आपण सगळ्यांना हॅपी वुमन्स डे आपण बघितलं की तीन तीन यशस्वी महिला ज्या सराफा व्यवसायात यशस्वी तरे जे आहे पदभार सांभाळत आहे आणि यशस्वीरित्या जो आहे सराफा व्यवसाय सांभाळत आहे अशा तीन महिलांचा आज आपण विचार जे आहेत ऐकलेले आहेत आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या आहेत हे देखील आपल्याला माहे आज त्यांच्याकडनं जाणून घेता आलं आहे विशेष महिला दिवसानिमित्त तर ता। आजच्या या खास मुलाखत कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबण्याची बघत रहा बी सी एन न्यूज नमस्कार